नमस्कार, श्री सद्गुरु कृपा ट्रॅव्हलकर्स कंपनीचा मी सहसंचालक आणि मिशन भारत भ्रमण या फेसबुक ट्रॅव्हल प्लॅटफॉर्मचा संस्थापक मी ट्रॅव्हलकर शशिकांत जनार्दन खांडेकर आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजचा हा व्हिडिओ बनवण्यामागचं प्रयोजन म्हणजे आपण जी मेघालयला आपली जी मेघालयला टूर जाणार आहे त्या टूर संबंधी तुम्हाला काही सूचना वजा प्रेमाचा सल्ला द्यायचा आहे, त्यासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे. आणि सुरुवातीला तुम्हाला सगळ्या फ्लाईटच्या तिकीट आम्ही पाठवलेल्या आहेत पीडीएफ फाईल, तर त्यामध्ये जे चेंजेस आहेत ते एकदा पुन्हा एकदा तपासून घ्या, कारण आपलं जे फ्लाईट आहे ते 5:55 फ्लाईट आहे, त्याच्या 2 तास अगोदर आपल्याला तिथे एंट्री करायची आहे एअरपोर्टवरती टर्मिनल 2 ला. तर आतमध्ये एंट्री केल्यानंतर पहिला बोर्डिंग पास वगैरे सगळं सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर आपण आरामात तिथे म्हणजे आराम करू शकतो. आणि तिथून आपण 9:30 पर्यंत आपण तिथे पोहोचू गुवाहाटीला. गुवाहाटीला पोहोचल्यानंतर तिथे आपली बस रेडी असेल. बस 24 सीटर आहे आणि बस 24 सीटर करण्यामागचं कारण म्हणजे तिथे जे वरचा टप असतो ना, म्हणजे बसचा टप आहे, त्यावरती सामान लोड करण्याची परमिशन नाही आहे. त्यामुळे आपण 24 सीटर बस केलेली आहे आणि 5 ज्या सीट रिकाम्या असतील त्या सीटवरती आपल्याला आपलं सामान लोड करायचं आहे. आणि सर्वांना खूप महत्त्वाची सूचना की कमीत कमी सामान घ्या आणि कमीत कमी कपडे घ्या, आणि जेणेकरून म्हणजे प्रत्येकाची एक बॅग झाली तरी चालेल. म्हणजे कसं की ती कॅरी करायला आणि रूमपर्यंत पोहोचवायला पुन्हा बसमध्ये लोड करायला ती खूप आपल्याला सोयीचं जाईल. म्हणून सर्वांनी कमीत कमी सामान आणि प्रत्येकाची एक वेगळी बॅग असेल असं बघा. आणि सिंथेटिक कपडे घेऊन या, कारण आपण मेघालयला चाललो आहोत आणि त्या काळामध्ये तिथे अधेमध्ये पाऊस पडत असतो. अगदी चिक्कार धोधो पाऊस नाही पडत, पण तरीसुद्धा अचानक मध्ये कुठे पाऊस आला तर आपल्याकडे छत्री असली पाहिजे, रेनकोट असला पाहिजे. आणि रेनकोट म्हणजे अगदी हलका असतो ना, एक डीमार्ट मध्ये वगैरे मिळतो 100-150 रुपयाला अगदी तात्पुरता, तर तो कसा फोल्ड एकदम खूप कॉम्पॅक्ट होतो तो अगदी तसा माझ्याकडे आहे एक, तो तुमच्या सोबत असू द्या किंवा एखादी छत्री असू द्या. म्हणजे अचानक पाऊस आला तर गोंधळ उडता कामा नये, आता आपण काय करायचं असं होता कामा नये. म्हणून आपण तिथे तयारीत गेलेलं केव्हाही चांगलं. आणि रेनी सीझनचे शूज किंवा काही सॅन्डल्स असतील तर त्या कॅरी करा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सगळ्याच हॉटेलला केटल्स आहेत, पण तरी सुद्धा आपण जे दावकीला आपण होमस्टे करणार आहोत तिथे केटल नाही आहेत, तेव्हा जर तुम्ही तुमच्यासोबत केटल कॅरी केली तर उत्तम, कारण अंजेरिया सरांकडे एक केटल आहे, फोल्डिंग केटल आहे. ती जर त्यांनी फोटो पाठवला तर आपल्या ग्रुपवरती कळेल की तो फोल्डिंग केटल असल्यामुळे त्याला जागासुद्धा बॅगेमध्ये खूप कमी लागते आणि असलेली बरी आपल्याकडे, आपण सकाळी लवकर उठून आपण आपल्यासाठी चहा बनवू शकतो तिथे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तिथे सूर्योदय हा 4 होतो, त्यामुळे आपल्याला लवकर उठून सगळं पटापट आटपून 5-5:30 आपल्याला सगळ्यांना रेडी राहायचं आहे, त्यानंतर आपल्याला तिथून पुढच्या साईड सीनला आपल्याला निघता येईल. हे मी यासाठी सांगतोय की तिथे काळोख सुद्धा तेवढाच लवकर होतो, सूर्यास्त सुद्धा तेवढ्याच लवकर होतो, त्यामुळे आपण लवकर साईट सीन करून आपण जर हॉटेलवरती आलो तर आपल्याला आराम करता येईल आणि साईट सीन सुद्धा आपले लवकरात लवकर कव्हर होतील, म्हणजे उजेडामध्ये कव्हर होतील असं. आणि काय आहे की जे बस ड्रायव्हर आहे ते संध्याकाळी तिथे म्हणजे तो एक तुम्हाला तर माहिती आहे की पावसाळी प्रदेश आहे तो, तिथे कधीही पाऊस येतो, फॉग चा माहोल असतो वाटेमध्ये. जर घाटामध्ये कुठे फॉग बिग असेल तर मग परत ते संध्याकाळी ड्रायव्हिंग करायला त्यांना प्रॉब्लेम होतो. म्हणून आपण लवकर निघून आपण वेळेत हॉटेलवर पोहोचू असं बघूया. आयटनरी तुम्हाला मी पाठवलेली आहे, त्या आयटनरीनुसार सगळ्या जागा आपण कव्हर करू, सगळी ठिकाणं आपण कव्हर करणार आहोत. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला एक टॉवेल तुमच्यासोबत कॅरी करा, का तर ते होमस्टेमध्ये आपण जो स्टे करणार आहोत तिथे टॉवेल वगैरे ही काही फॅसिलिटी नाही आहे. फक्त आपण तिथे का स्टे करतोय की आपल्याला पुढे जो जोवाईचा जो साईट सीन करायचा आहे त्या साईट सीन कम्फर्टेबली आपण त्या साईट सीन पूर्ण करू शकू, यासाठी आपण तो स्टे घेत आहोत दावकीचा. तर दावकीच्या स्टेला फक्त एक लक्षात ठेवा, तुम्हाला केटल आणि स्वतःचं टॉवेल कॅरी करावं लागेल.
तर ही एक फक्त सूचना आहे. आणि सर्वात तर म्हणजे हे सगळं तुम्हाला कळलेलंच आहे काय 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 घ्यायचं ते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही तुमचे काही मेडिसिन्स असतील, औषधं असतील जी काही रेग्युलर, तर ती तुमच्यासोबत ठेवा. आणि बस एवढंच, बाकी अशा विशेष काही सूचना नाही आहेत. आणि तुम्हाला जर काही तसंच काही शंका असतील, प्रश्न असतील, तर आम्हाला तुम्ही विचारू शकता. आपण लवकरात लवकर भेटूया आणि तिथे खूप धमाल करणार आहोत. सर्वप्रथम तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि कौतुक, तुम्ही ही टूर सिलेक्ट केली. आणि आपलं मिशन भारत भ्रमण हे आपलं ब्रीदवाक्य आहे, कारण येत्या 5 वर्षामध्ये आपण फक्त आणि फक्त भारत भ्रमण करणार आहोत, जेणेकरून भारतामधील पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल. आणि या भारतामध्ये अनेक असे तळागाळातली लोकं आहेत ज्यांचं पोट हे फक्त पर्यटनावरती अवलंबून आहे, तर त्यांना आपल्याकडून एक छोटी फूल न फुलाची पाकळी म्हणून अशी मदत होणार आहे या टूरमधून. हे सुद्धा आपण आणि तुम्ही या मिशनमध्ये सहभागी झालेला आहात आणि या मिशनचा महत्त्वपूर्ण भाग आहात. तर आपण लवकरात लवकर भेटूया, तोपर्यंत लो बसावा.